सिव्हिल हॉस्पिटल समोरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळलं नवजात अर्भक। सरोपचार रुग्णालयाच्या समोरील कचरा कुंडीत मंगळवारी सकाळी कॅरीबॅगच्या पिशवीमध्ये नवजात शिशू आढळला। हा नवजात शिशू 1 ते 2 दिवसाचा असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे। मंगळवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास कचरा वेचणारी एक महिला हॉस्पिटलच्या समोरील बाजूस असलेल्या कचरा कुंडीत कचरा वेचत होती, तेव्हा तिला एका कॅरीबॅगच्या पिशवीमध्ये ते नवजात शिशू आढळला। याची माहिती तिने सुरक्षा रक्षकांना दिली। दरम्यान ते नवजात शिशू हे पुरुष जातीचे असून ते नुकते जन्मले असल्याची माहिती दिली। या घटनेची नोंद हॉस्पिटलमध्ये होत आहे। घटनास्थळी जेल रोडपूल ठाण्याचे पोलीस अधिकारी हे दाखल झाले आहेत व पुढील तपास सुरू आहे। ये जो बच्चा है ना, जिराबचे चुनने वाली कोंगारे की जो है ना औरत भाई, चुनने वाली जो कचरा कोड़ा लेके जाती है, भाई बोली कि यहाँ पर लादिन मामू अरबक गिरा है बच्चा। तो फिर तुरंत आके मैं देखा तो छोकरा है, तुरंत रात में डिलीवरी भी दिखता शायद वो मरा हुआ पैदा हुआ क्या पैदा नहीं आप लोगों, मगर ला के इधर फेंकने फेंक के लिए इधर, तो ये भाई सांगा आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, सोलापूर।